हेलो स्टूडेंट्स, आई एम सुमेध सर। या अगोदर आपण प्रोनाउन्समध्ये काही प्रोनाउन्सचे प्रकार शिकलो, ते आहेत पर्सनल प्रोनाउन्स, पजेसिव प्रोनाउन्स, रिफ्लेक्सिव प्रोनाउन्स, डेमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन्स। वी विल सी द नेक्स्ट काइंड्स ऑफ प्रोनाउन्स इन दिस व्हिडिओ। And next one is interrogative pronouns, means prashnarthak sarvaname. These pronouns are used in asking questions. Hi sarvaname prashna vicharanyasathi vaparli jatat. And they are who, whom, whose, what and which. Who means kon, whom means konala, whose means कोणाचे, व्हॉट मीन्स काय, विच मीन्स कोणता, कोणती, कोणते। एक्झाम्पल्स, उदाहरणे, हु इज ही, तो कोण आहे, होम डीड यू सी, तू कुणाला पाहिले, हुज इज धिस पेन, हा पेन कुणाचा आहे, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करीत आहेस, विच डू यू वॉन्ट, तुला कोणता पाहिजे। यानंतर आहेत रिलेटिव प्रोनाउन्स, म्हणजे संबंधी सर्वनामे। देर आर फाईव्ह रिलेटिव प्रोनाउन्स अँड दॅट आर हु, हुम, हुज, विच अँड दॅट। हु मीन्स ज्याने किंवा जो, होम मीन्स ज्याला, हुज मीन्स ज्याचा किंवा ज्याचे। विच मीन्स जे किंवा जो, दॅट मीन्स ते किंवा जे। रिलेटिव्ह प्रोनाउन ॲक्ट्स ॲज अ प्रोनाउन अँड ॲज अ कंजक्शन ॲट द सेम टाईम। संबंधी सर्वनाम हे एकाच वेळी सर्वनामाचे कार्य करते आणि उभयान्वयी अव्ययाचे कार्यसुद्धा करते। उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा शब्द। फॉर एक्झाम्पल, This is the man who showed me drawing. हाच माणूस आहे ज्याने मला बुडताना वाचविले आहे। In this sentence, the relative who stands for the noun man like a pronoun and at the same time join two word groups like a conjunction. या वाक्यात ज्याने हा शब्द माणसासाठी वापरला तो सर्वनामासारखा वापरला, त्याच वेळेला ज्याने या शब्दाने दोन वाक्य जोडली ते उभयान्वयी अव्ययासारखे तिथे त्याने कार्य केलेले आहे। हाच माणूस आहे हे एक वाक्य, मला बुडताना वाचवले हे दुसरे वाक्य, हे दोन्ही वाक्य ज्याने म्हणजे इंग्लिशमध्ये हु या शब्दाने जोडली गेली आहेत। फर्दर एक्झाम्पल्स, आय मेट द मॅन हुम यू हॅड स्पोकन अबाउट। मी त्या माणसाला भेटलो ज्याच्याविषयी तू बोलला होता। या वाक्यामध्ये ज्याच्या या शब्दाने दोन वाक्य जोडलेली आहेत, मी त्या माणसाला भेटलो आणि तू बोलला होता। डीड यू सी द लेटर विच केम दिस मॉर्निंग, तू ते पत्र पाहिले जे आज सकाळी आले। या वाक्यामध्ये जे या शब्दाने आणि इंग्लिशमध्ये विच या शब्दाने दोन वाक्य जोडलेली आहेत। तू ते पत्र पाहिले हे पहिलं वाक्य
आणि आज सकाळी आले हे दुसरं वाक्य. हियर इज द बुक दॅट यू वेअर लुकिंग फॉर. ते पुस्तक इथे आहे जे तू शोधत होता. या वाक्यांमध्ये दोन वाक्य, म्हणजे ते पुस्तक इथे आहे हे पहिलं वाक्य आणि तू शोधत होता हे दुसरं वाक्य, हे दोन्ही वाक्य जे या शब्दाने जोडलेली आहेत आणि इंग्लिशमध्ये ती दॅट या शब्दाने जोडलेली आहेत. यानंतर आहेत प्रोनाउन्स ऑफ क्वांटिटी मीन्स संख्यावाचक सर्वनामे. दीज प्रोनाउन्स रेफर टू अमाउंट ऑर नंबर अँड इन्क्लूड ऑल, मच, मेनी, सम, फ्यू, लिटिल, इच, आयदर, नायदर, टू, फाईव्ह, इट्सेट्रा. इट्सेट्रा मीन्स यासारखी संख्या सर्व. ही सर्वनामे रक्कम किंवा संख्या दर्शवितात. यामध्ये पुढील सर्वनामांचा सुद्धा समावेश होतो. ऑल मीन्स सर्व, मच मीन्स खूप किंवा जास्त, मेनी मीन्स खूप, सम मीन्स काही, फ्यू मीन्स थोडेसे, लिटिल मीन्स लहान, इच मीन्स प्रत्येक. आयदर मीन्स दोघांपैकी एक, नायदर मीन्स दोघांपैकी एकही नाही, टू, फाईव्ह, इट्सेट्रा. इट्सेट्रा मीन्स टू फाईव्ह सारख्या कुठल्याही संख्या, कुठलीही संख्या असो. सम एक्झाम्पल्स, ऑल आर प्रेझेंट. सर्व हजर आहेत. ही डिडंट से मच अबाउट इट. तो याबद्दल जास्त बोलला नाही. सम ऑफ द ऑरेंजेस आर बॅड. काही संत्री खराब आहेत. इच ऑफ यू विल गेट रुपीज 2000. तुमच्यापैकी प्रत्येकाला 2000 रुपये मिळतील. देअर वेअर 7 ऑफ देम. त्यांच्यापैकी 7 जण तिथे होते. आय होप यू अंडरस्टँड दिस. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओसारखेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.